नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र गुन्ह्याहून ही पाहताय तुम्ही एशियाटिक लिलीचा कंद लावला होता आपण ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये लावला असेल संजय नरोटे सरांकडून घेतले होते बऱ्याच जणांनी कंद घेतले होते आणि सगळ्यांकडं याची छान रोप आली असतील आणि काहींना आता फुलं सुद्धा आली असतील तर इथं माझ्या एका कंदाला फुल आलेला आहे पाच वेगवेगळ्या रंगांचे पाच कंद विकत घेतले होते आपण आणि पाचही कंद छान रुजलेले आहेत आणि एकाला फुल सुद्धा आलेला आहे इथं एका कंदाला इथं छान फुलं आली होती तीन फुलं आली होती पण पाण्याचं प्रमाण त्यावेळी थोडंसं कमी झालं आणि हे तीनही कळ्या सुकलेल्या आहेत पाहताय तुम्ही तीन कळ्या आल्या होत्या याचा अर्थ काय तर जेव्हा कळ्या येण्याचा काळ येतो किंवा याला कळ्या येत असतात तेव्हा पाणी कमी नाही झालं पाहिजे तसं हिवाळ्यात येणाऱ्या फुलझाडांना किंवा हिवाळ्यात वाढणाऱ्या फुलझाडांना पाणी कमी लागतं कारण हवेमध्ये बाष्पीभवन जास्त होत नाही पाण्याचं त्यामुळे आपण पाणी कमी देतो आणि यामुळंच माझ्याकडून पाणी कमी दिलं गेलं आणि कळ्या येण्याच्या काळामध्येच नेमकं याला पाणी कमी पडलं आणि त्या कळ्या जळून गेलेल्या आहेत पण याची मात्र छान वाढ झाली आणि एकच कळी आलेली आहे खरं तर या एका कंदाला एका वेळी तीन चार फुलं येत असतात जसं की आपण अमेरिस लिलीचे कंद पाहतो एका वेळी तीन चार फुलं एका कंदाच्या एका शेंड्याला आलेली असतात याला सुद्धा येतात पण उन्हाचं याला आवश्यकता असते फुलं येण्यासाठी खूप ऊन नाही पण किमान पाच ते सहा तासांचं ऊन आवश्यक असतं आणि अशा छान पोषक वातावरणामध्ये याच्या फुलांची संख्या सुद्धा जास्त असते आणि कळ्यांचा आकार किंवा फुलाचा आकार सुद्धा मोठा असतो इथं फुलाचा आकार छान आहे पण एकच फूल आलेला आहे तर या कंदाची काळजी कशी घ्यावी या संदर्भात आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक कंद चार ते पाच इंच कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता जसं मी इथं लावलेलं ला आहे चार ते पाच इंच कुंडीमध्ये लावलं ला की याची वाढ पण छान होते आणि कंद सुदृढ आणि मोठा होतो इथं त्यावेळी माझ्याकडे कुंड्यांची थोडीशी कमतरता होती म्हणून मी एका कुंडीमध्ये दोन कंद लावलेले आहेत ला तर हे असंच होतं एकाची वाढ छान होते आणि एक थोडंसं खुरटं राहतं कारण मग जो सुदृढ कंद असतो तो जे काही पोषक तत्व आहे ती सगळी खेचून घेतो आणि स्वतःची वाढ लवकर करतो आणि दुसऱ्या कंदाला पोषण कमी मिळतं अशा वेळी तुम्ही चौफेर जर खत टाकलं तर चांगली गोष्ट आहे पण आता शेवटी निसर्ग आहे आपल्याला आतमध्ये काय होतंय ते कळत नाही त्याचमुळं या एका कंदाची वाढ छान झाली याला सुद्धा आले आणि याला आत्ताशी इथं छोट्या छोट्या कळ्या दिसत आहेत दोन कळ्या मला आत्ता दिसतायत आता पाहूया कोणत्या रंगाच्या आणि केव्हा कळ्या येत आहेत तर याला जेव्हा आपण लावतो तेव्हा खरं तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे इथं मी नंबर देते तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही तशा प्रकारची वेलड्रेन माती तयार करायची आहे आणि त्यामध्येच व्यवस्थित खत मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा याला सॉलिड फॉर्म मधलं खत देण्याची तशी आवश्यकता पडत नाही तरीही आता फुल आल्यानंतर या दुसऱ्या कंदाचं पोषण होण्यासाठी मी याच्यामध्ये कंपोस्ट निमपेंड आणि थोडंसं बोन मिल टाकलेलं आहे अगदीच दोन तीन दिवस झाले टाकले त्यामुळे हे वरच्यावर दिसते असं आणि माती मात्र कायम ओलसर अशी राहिली पाहिजे एकदम पचपचत पस ओली नाही पण ओलसर माती राहिली पाहिजे असं आपल्याला पाणी द्यायचं असतं पाणी बेतानीच द्यायचं पण माती ओलसर राहिली पाहिजे इतकं आपल्याला लक्ष ठेवायचं असतं या फुलाला किंवा या हे जे काही रोप वाढलेलं आहे त्याला काळ्या किड्यांचा प्रादुर्भाव खूप पटकन होत असतो हिवाळ्यामध्ये कसं हवेमध्ये बाष्प असतं किंवा हवेमध्ये तसा ओलावा असतो आणि त्यामुळं हे जे काही किडे आहेत ते खूप पटकन आपल्या रोपावरती बसू शकतात काळे किडे म्हणा पांढरे किडे म्हणा ॲफिड म्हणा हे सगळे याच्यावरती बसतात त्यामुळं आपल्याला दर सात दिवसाला याच्यावर इतर रोपांना जसा फवारा करतो सात ते दहा दिवसांनी तसा फवारा करायचाच आहे आणि तरीसुद्धा जर झालेच काळे किडे किंवा की पांढरे किडे तर आपण राखेचा वापर करू शकतो राख ही बुरशीनाशक सुद्धा आहे कीटकनाशक म्हणून सुद्धा वापरू शकतो शिवाय त्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस यांची मात्रा बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये असल्यामुळं तिचा खत म्हणून सुद्धा उपयोग होतो त्यामुळं राखेचा सुद्धा वापर करायचा आहे आपल्याला जर याला काळे किडे वगैरे लागले असतील तर जास्त प्रमाणामध्ये राख वापरायची नाही आहे कारण या कंदांना ऍसिडिक माती आवडत असते आणि राखेमुळे माती अल्कलाईन होत असते तिचा पीएच पीएचचं प्रमाण बिघडत असतं त्यामुळं राख वापरताना हार्डली एखाद्या वेळेस कुठल्याही फुलं देणाऱ्या रोपाला आपल्याला राख वापरायची आहे अथवा नाही वापरली तरी सुद्धा चालेल किडे वगैरे लागले तरच वापरायची एखाद्या वेळेस याला जरी सॉलिड फॉर्ममधलं खत द्यायचं नसलं तरी लिक्विड फॉर्ममधलं खत तुम्ही देऊ शकता दर दहा दिवसांनी कोणतंही लिक्विड खत जे तुम्ही इतर रोपांना रेग्युलरली देत असता अशा प्रकारे घरगुती कोणतंही लिक्विड खत तुम्ही द्यायचं जसं की कांद्याचं पाणी केळींच्या सालीचं पाणी देऊ शकता कंपोस्टी देऊ शकता किंवा सरकी पेंट खूप आवडत असते हिवाळ्यामध्ये जी रोपं फुलं देतात त्यांना सरकी पेंट खूप आवडत असते कारण ती उष्णता पण तयार करते आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात जे रोपाला खूप आवश्यक असतात या काळामध्ये हिवाळ्याच्या काळामध्ये त्यामुळे सर्की पाणी पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकता आदलून बदलून खतं द्यायची कोणत्याही रोपांना आदलून बदलून खतं दिल्यामुळे त्यांचं पोषण चांगलं होतं एकाच प्रकारचं अन्न जसं आपल्याला आवडत नाही तसं रोपांना सुद्धा आवडत नाही त्यामुळं आदलून बदलून खतं द्यायची तुम्ही किचन वेस्ट कंपोस्ट वापरा किंवा जी कुठली मी आता सांगितली त्यांपैकी कोणतीही लिक्विड खतं तुम्ही दर दहा ते बारा दिवसांनी छानपैकी पाण्यामध्ये डायल्यूट करून देऊ शकता हे कंद आहेत त्यामुळे जास्त पाणी द्यायचं नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर तुम्ही जास्त पाणी दिलं तर कंद सडून जाण्याची भीती असते तुम्ही बोनमील वापरू शकता जर पहिल्यांदाच माती तुम्ही चांगली तयार केली असेल तर नाही वापरलं तरी चालेल पण तुम्हाला जर असं वाटलं की फुलं येण्याचा काळ आहे किंवा आता कळ्या दिसत आहेत मग अशा वेळी रोपाला जास्त पोषणची आवश्यकता असते मग अशावेळी तुम्ही बोनमील किंवा रॉक फॉस्पेट वापरू शकता यामुळं रोपाच्या कंदाचं तर पोषण होतंच पण फुलंसुद्धा सुद्धा मोठ्या आकारामध्ये येतात आणि मोठ्या आकारात फुलं येण्यासाठी तुम्ही पुन्हा बोनमील वापरू शकता म्हणजे एकदा मातीमध्ये खत दिल्यानंतर माती तयार करताना कंद लावताना त्यानंतर तुम्ही एकदा कळ्या येण्याच्या काळामध्ये बोनमील वापरू शकतात अशी काही आवश्यकता नसते लिक्विड खतावरती ही, खता ही रोपं छान वाढत असतात तर ता, हे जे काही हे जे काही कळ्यात जळून गेलेले आहेत त्यांना तुम्ही वरून कट करू शकता कट केल्यामुळे काय होईल इथं फुल तर येणार नाही आहे परत पण आपल्या कंदाचं पोषण मात्र खूप चांगल्या प्रकारे होणार आहे कारण मग ह्या जो सुकलेला भाग आहे याच्यामध्ये उगाचं जास्तीचं पोषण जायला नको किंवा आपली रोपाची एनर्जी जायला नको त्याची एनर्जी कंद वाढवण्यामध्ये गेली पाहिजे आता या रोपाला जर तुमचे कंद जुने असतील तुमच्याकडे छान ऊन असेल छान पोषण मिळालं असेल तर पुन्हा फुलं येऊ शकतात एकदा फुलं आल्यानंतर पण शक्यतो एकदाच याला फुलं येत असतात दुसऱ्यांदा फुलं येण्यासाठी कंद जुनं असणं किंवा ऊन व्यवस्थित असणं पाच ते सहा तासांचं किंवा चार ते पाच तासांचं हे खूप आवश्यक आहे तसं जर वातावरण असेल तर याला पुन्हा फुलं येतील आणि नाही फुलं आली तरीसुद्धा काही दिवसांनी ही पानं आपोआप पिवळी पडून जातील जशी इतर रोपांची पडतात पिवळी पडून जातील आणि फक्त कंद मातीमध्ये राहील मग मा अशा वेळी आपण तो कंद काढून साठवून ठेवायचा आहे जसे आपण एशियाटिक लिलीचे कंद किंवा रेन लिलीचे कंद आता या दिवसांमध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि एखाद्या हवेशीर मध्ये किंवा कुंडीमध्ये ठेवलेले आहेत तसेच याचे कंद सुद्धा उन्हाळ्यापर्यंत पिवळे पडून जातात आणि फक्त कंद राहतात पान पिवळी पडून जाऊन मग अशा वेळी आपण संपूर्ण उन्हाळाभर आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे कंद साठवून ठेवायचे आहेत ते त्यावेळी मी तुम्हाला सांगेलच काय करायचं ते आता तरी इतकंच जर रोपाला तुमच्या आली असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला आनंद शेअर करा तर कसा वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझी बघी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते